मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी मस्त आहात, मजेत आहात. तर फ्रेंड्स, चला आजचा ब्लॉग सुरुवात करते. तर आज शनिवार आहे आणि आज शनिवारी माझं घर जे आहे ना हे दक्षिणमुखी आहे, त्यामुळे दक्षिणमुखी असल्यामुळे आपण कशाप्रकारे पूजा करायची, काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. कारण घराबाहेर हनुमानाची आम्ही प्रतिमा बसवलेली आहे, कारण दक्षिणमुखी असल्या कारणाने कोणतेही नेगेटिव्ह वेव्स आपल्या घरी येऊ नयेत, त्यामुळे आपण आपल्या मनापासून म्हणजे चांगलं व्हावं प्रत्येक वेळेला. म्हणून काय ना काय आपण चांगला विचार करतो आणि त्यासाठी होईल ते आपण करत असतो. म्हणजे काही कोणी सोल्युशन सांगितलं किंवा, तर मी जेव्हा सुरुवातीला आलेली इथे, म्हणजे मला या घरात येऊन आता 20 वर्षे कंप्लीट होतील, तर जेव्हा मी सुरुवातीला आलेली तेव्हा मला भरपूर जणांनी सांगितलं की अरे दक्षिणमुखी घर आहे, फळणार नाही ते, म्हणजे काय ना काही प्रॉब्लेम्स असतील. तर आणि आता आपण पाहतो की बिल्डिंग्समध्ये वगैरे जे घरं असतात ते काही सगळे वास्तूच्या निमित्ताने केलेले नसतात, म्हणजे वास्तूच्या अनुसार केलेले नसतात. जसं म्हणजे इकडे घर आहे, समोर एक आहे, त्या साईडला असं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि कोणाचं पूर्वेला येतं तर कोणाचं पश्चिमेला दार येतं, कोणाचं उत्तरेला, कोणाचं दक्षिणेला, मग त्याच्यामध्ये आपल्याला जी लॉटरी सिस्टम लागलेली असते त्याच्याप्रकारे आपल्याला घ्यावं लागतं. तेव्हा तुम्ही वास्तू करत बसाल तर चालत नाही. पण तरीसुद्धा आल्यानंतर आपल्या घरामध्ये आपलं सगळं व्यवस्थित चालावं, जे कोणतेही आपल्यावरती बाधा येऊ नयेत, संकट येऊ नयेत, सगळं आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह राहावं, यासाठी मग आपल्याकडून होईल तेवढे प्रयत्न, चांगले प्रयत्न करत राहायचे, चांगले उपाय करत राहायचे आणि मनामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी ठेवायची, त्याच्याने सगळं चांगलं होतं. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मी माझ्या बाहेर जे हनुमानाचं आहे प्रतिमा बसवलेली आहे. सुरुवातीला मी तिथे फोटो ठेवलेला, मग नंतर फोटो तो आपण हात पाण्याने वगैरे धुतो करतो, त्यावेळेला कसं म्हणजे डाग लागतात आणि मग ते फोटो खराब झाला होता. मग त्यानंतर जेव्हा पूर्ण घराचं रिनोव्हेशन केलं, म्हणजे तुम्ही ते पाहता टाईल्स वगैरे हे दाराचं टाईल्स लावून घेतले, खाली फ्लोरिंग करून घेतली, मग त्यावेळेला ना आम्ही काय ठरवलं की जाऊ दे आपण ना तिथे बाहेर एक छान असं हनुमानाची प्रतिमाच ठेवूया, म्हणजे चांगलं राहील आणि तिथे स्वच्छता पण राहील, आपण ते नीटनेटकं ठेवू शकतो. फुलं वगैरे ठेवायला पण जागा केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. खरंच छान आहे. आणि काही नाही, आपण रेग्युलर पूजा जशी जेव्हा करतो ना त्यावेळेला मग शनिवारी तिथे देखील पूजा करायची, त्यामुळे आपल्या घरात शांतता, सुख आणि कोणते निगेटिव्ह व्यूज येऊ नयेत यासाठी ती करायची आहे. चला मी तुम्हाला दाखवते. आणि आता आतली पूजा करून घेतलेली आहे, त्याआधी पूर्ण लादी पुसून घेतली. लादी पुसताना शनिवार आहे, तर आज शनिवारी लादी पुसताना मी नेहमी त्याच्यामध्ये खडा मीठ वापरते, म्हणजे जाड मीठ जे येतं ते घालूनच मी शनिवारची लादी पुसते. बाकीच्या दिवशी रेग्युलर आपण जसं त्याच्यामध्ये काही आपल्याला घालायचं असेल, फिनाईल वगैरे काही असेल ते घालून आपण लादी पुसतो, पण शनिवारच्या वेळेला फक्त खडा मीठ घालून लादी पुसायची. त्यामुळे जे निगेटिव्ह एनर्जी असतात त्या सगळ्या निघून जातात आणि शनिवारीच हे फक्त करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही इथे पाहताय की जे माझं उंबरठा आहे त्याला दोन्हीकडे मी लक्ष्मीचे पाय लावलेले आहेत, म्हणजे आपल्या घरात शुभलक्ष्मी यावी म्हणून. तर हे मी दिवाळीच्या वेळेला लावलेलं आणि इथे माझा जो उंबरठा आहे, जेव्हा माझं घराचं रिनोव्हेशन मी केलं, जेव्हा हे इथे कडप्पा लावला त्यावेळेला ना त्याच्या खाली मी चांदीची तार घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी तिथे सफेद मोती घातलेले आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर जर तुमचं लाकडाचं वगैरे असेल ना उंबरठा, तर तुम्ही त्याच्या खाली थोडीशी जागा करून त्याच्यामध्ये तुम्ही चांदीची छोटीशी तार अशी घालू शकता. तर हे पण मला एका भटजींनी सांगितलेलं आणि मला ते त्यांचं बोलणं पटलं, त्यामुळे मी तसं केलेलं. मला असं वाटलं की तुमच्याबरोबरसुद्धा आता ते शेअर करावं. आणि इथे तुम्ही पाहताय आता मी छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण आमच्या इथे ना बाहेर एवढी जागा नाही आहे, समोरसमोरच घरं असल्यामुळे रांगोळी छोटीशीच काढावी लागते. आणि इथे पाहताय तुम्ही पंचमुखी हनुमानांची मी इथे मूर्ती ठेवलेली आहे आणि हे सुद्धा जेव्हा रिनोव्हेशन केलं त्यावेळेलाच मी लावलं. मग अशी जसं मी सांगितलं की आधी इथे मी एक फोटो लावलेला असा, पण तो फोटो पाण्याने पुसताना वगैरे खराब झाला, त्यामुळे म्हटलं नको आता यावेळेला आपण एक मूर्तीच ठेवायची इथे. आणि छोटासा कडप्पा लावून त्याच्यावर मूर्ती ठेवली आणि त्या मूर्तीला हार वगैरे घालायला पण नाही, इथे व्यवस्थित आता सगळं केलेलं आहे. खूप छान वाटतं, एक मनाला प्रसन्नता येते. आता ही हार जो आहे हा सुद्धा मी दर शनिवारी पाण्याने धुवून घेते, कारण बाहेर असतात तर धूळ वगैरे होते
आणि इथे आता हळद कुंकू लावताना ना सगळे पंचमुखी आहेत, तर सगळ्या मुखांवरती आपल्याला हळद कुंकू वाहायचं आहे। त्यानंतर इथे नाभीकडे सुद्धा मी हळद कुंकू लावलेलं आहे, कारण का ते मुख्य केंद्र असतं। तर अशा प्रकारे आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, फुलं वाहायची आहेत। आणि जर तुम्ही हनुमानाला शनिवारच्या दिवशी रुईच्या पानांचा हार घातलं तरी चालतं, तर आता मला ते अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी फक्त फुलंच इथे वाहत आहे। तर कधी शनिवारच्या वेळेला आपण ती सुद्धा पानं वाहू शकतो। आपण शनिवारच्या दिवशी मंदिरात सुद्धा जातो, शनी मंदिरामध्ये, तर तिथे सुद्धा आपण जाऊन शनीला तेल किंवा वाहतो, त्याच्यामध्ये काळे उडद उडदाची डाळ घालतो, खूप छान असतं। आणि त्याचबरोबर आता इथे आतली सुद्धा माझी पूर्ण पूजा मी आधीच करून घेतलेली। तर आता इथे मी दिवा लावते। तर हे पहा, हे आमच्या इथे ना लक्ष्मीचं स्थान असतं वेगळं, आणि देवारा वेगळा असतो, आणि काळेन माता म्हणून लक्ष्मीचं स्थान वेगळं असतं। आणि विशेषतः दक्षिणमुखी दरवाजा असल्याकारणाने ना मग अशी पूजा केल्यानंतर मनाला समाधान मिळतं, आणि असं वाटतं की आपल्या घरात चांगली पॉझिटिव्ह एनर्जी याच्याद्वारेच आपल्या येतील, आणि जे काही निगेटिव्ह असतील ते सगळे तिथल्या तिथेच आपले बाहेर राहतील, आपल्या घरापर्यंत ते येणार नाहीत। तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा झालेली आहे। बाहेर जी दक्षिणमुखी दरवाजा आहे म्हणून मग हनुमानाची प्रतिमा जशी मी तुम्हाला दाखवली, तर त्याची पूजासुद्धा झालेली आहे। तर सकाळच्या वेळेला शनिवार आहे तर आपण मारुती स्तोत्र घरी लावू शकतो, किंवा मग हनुमान चालीसा आहे ते तुम्ही नक्की लावा। गणेश स्तोत्र आहे ते तर रेग्युलर तुम्ही रोजच्या रोज ऐका, खूप छान आहे। आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जी निघून जातील, आणि आपल्या घरामध्ये खूपच सुख समाधान आणि समृद्धी येईल। तर त्यासाठी तुम्ही नक्की करा। अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, बाहेरच्या साईडला, मग आपण दक्षिणमुखी दरवाजा असल्या कारणाने बाहेरच्या साईडला हनुमानाची प्रतिमा ठेवलेली आहे, त्याच्याच ऑपोजिट साईडला आपलं जे दार आहे तर दाराच्या आत उभं राहून, म्हणजे बाहेर न उभं राहता आत उभं राहून, बाहेर तर आपण पाया पडतो पण आत उभं राहून आतमध्ये सुद्धा भिंतीला हात लावायचे, जिथे प्रतिमा आहे तिथे वर हात लावून तिथेसुद्धा आपण प्रतिमेला त्या मागच्या साईडने पाया पडायच्या, आणि प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये ज्या काही व्याधी असतील किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल काही असेल ते सगळं दूर कर, आणि घरातील प्रत्येकाला चांगलं स्वास्थ्य लाभू दे, कोणतेही आजार घरात येऊ नकोस, अशा प्रकारे आपण तिथे बोलायचं आणि त्यानंतर तिथे पाया पडायच्या, बाकी काहीच करायचं नाही आहे। आणि जमलंच तर मागच्या साईडला छोटासा ओमसुद्धा आपण काढला तरी चालतो। तो ओम आपल्याला काढायचा आहे तुळशीच्या पानांचा, तुळशीच्या पानांना घ्यायचं आणि तुळशीच्या पानांना थोडं आपण चेचून किंवा हातावरती चुरगळा वगैरे करून थोडंसं पाणी टाकायचं, आणि नंतर त्या हिरव्या रंगाने, म्हणजे जो हिरवा रंग तयार होईल त्याने छोटासा तुम्हाला ओम तिथे स्वस्तिक काढायचं आहे, आणि ते स्वस्तिक तुम्ही काढा आणि तिथे तुम्ही नेहमी पाया पडा। पहा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। मी स्वतः अनुभवते आहे त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगते, नक्की करा। आणि असेच येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, लाईक करा, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा फ्रेंड्सबरोबर, म्हणजे त्यांनासुद्धा कळू दे। व्हिडिओ शेअर नसेल करत तर चालेल, तुम्ही त्यांना फक्त असंच डायरेक्ट तोंडाने सांगा, म्हणजे ओरली त्यांना बोला, असं मी म्हणत नाही की माझा व्हिडिओज तुम्ही शेअर करा, ती शेवटी तुम्हाला ओरली सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, काही हरकत नाही। पण प्रत्येकाला कळू दे की शनिवारच्या दिवशी जर आपला दरवाजा दक्षिणमुखी असेल तर अशा प्रकारे उपाय करायचा आहे। तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन सुंदर अशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।